हां बघा, आपण निकिता प्रकाशन लातूर या प्रकाशनाच्या पुस्तकामधील गणित विषयातील प्रश्न पाहतोय. प्रश्न क्रमांक 41, खालील सुलभीकरण केल्यावर उत्तर काय येते? आता या ठिकाणी तुम्हाला एक पदावली सोडवायची आहे. आता हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याचा औषधिक अपूर्णांक काय सांगा पाहू. औषधिक अपूर्णांक सांग पटकन छेदम किती? 3/3 हा, 1/3 2 बरोबर आहे. 15 × 2 = 30 आणि त्यामध्ये अंश आपण ऍड करायचा. 30 + 31 = 31 आणि ÷ 2 तसाच 31 / 2 वजा. आता चौकटी कंस करतो. आता पहिल्यांदा हा स्मॉल ब्रॅकेट आपण सॉल्व करूया. आता मी 12/5 किंवा ह्या 5 ला हे 5 घालू तरी चालतंय. पहा, ह्या अंशातल्या 5 ला हे छेदातलं 5 आपण घालवू शकतो. आणि इथं 4 ने 8 ला पण भाग जातो आणि 12 ला पण भाग जातो. म्हणजे इथं 4 × 2 = 8 केलं आणि इथं 4 × 3 = 12 केलं. म्हणजे इथं 3/2 अपूर्णांक उरला बघा. त्यानंतर चिन्ह आहे प्लस. आता साधा कंस सोडवूया. 7, आता या भागिलेचं गुणिले करूया. आता हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याचा औषधिक अपूर्णांक सांगा काय येणार. 1/3/4 याचा औषधिक अपूर्णांक काय येणार? 7/4 4 × 1 = 4, 4 + 3 = 7, 7/4. पण भागिलेचं गुणिले केल्यामुळं 7/4 उलट होणार ना. त्यातलं 7 कॅन्सल झालं. पा, आता आपण कंस सोडवूया. कंसामध्ये 3/2 + 4 येणार. मग हा बाजूला गुणाकार करायचा. 3/2 + 4 किती? 4 म्हणजे 4/1 आहे. आता छेद समान करण्यासाठी या छेदाला 2 ने गुणूया, या अंशाला पण 2 ने गुणूया. बघा, 2 ने अपूर्णांकाचा छेद समान झाला, 2 म्हणजे 2. आता अंशाची बेरीज बघा, 3 + 4 किती? 8. आणि 8 × 3 किती? 11. 11/2 म्हणजे 3/2 आणि 4 ची बेरीज किती आली? 11/2. आता 11/2 × 2, 11 ने 2 ला गुणलं तर 22 येणार. म्हणजे 22/2 आलं. पहा, बरोबर ना. पण /2 तसाच. आता 31 - 22 किती रे? 31 - 22 9. नऊ. बघा, 9/2 आहे का पर्याय? ऑप्शन नंबर सी. हो सर, ऑप्शन नंबर समजलं का सर्वांना? हो सर, हो सर, हो सर. प्रश्न 42 पहा. 3 आणि 5 यांची गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यापर्यंतच्या संख्या किती? गुणिते म्हणजे पटीतील संख्या. मग 3 आणि 5 ची गुणिते म्हणजे आपण 3 आणि 5 चा काय काढूया? लसावी काढूया. मग 3 आणि 5 चा लसावी किती रे? 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकाराइतका असतो, बरोबर ना? 15. हा, मग आपण 15 चा पाढा तयार करूया 100 पर्यंत. 15 × 1 = 15. बोला. 15 × 20 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 × 30 = 15 ×
त्यामुळे 100 च्या पुढची 15 च्या पटीची संख्या घ्यायची नाही.
मग शेवटची चौकट येणार, मग संख्या किती मोजा, एक दोन तीन चार पाच आणि सहा, दिसत नाही म्हणजे ऑप्शन काय आला डी. बाकीच्यांना दिसतंय का रे? हो सर. ओके खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन ए शून्य ही विषम संख्या आहे, हे विधान चुकीचं आहे. शून्य ही सम संख्या आहे, ही सुद्धा विधान चुकीचं आहे. शून्य ही मूळ संख्या आहे, हे सुद्धा विधान काय आहे, चुकीचं आहे. शेवटचं ऑप्शन पार्ट शून्य ही विषम संख्या ही नाही आणि सम संख्या ही नाही, म्हणजे विधान डी बरोबर आहे. बरोबर ना? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. जर एका माणसाने ताशी 30 किलोमीटर या गतीने प्रवास केला तर तो त्याच्या मुक्कामी 10 मिनिटे उशिरा पोचतो. जर त्याने ताशी 42 किमी या गतीने प्रवास केला तर तो 10 मिनिटे लवकर मुक्कामी पोचतो. तर त्याने प्रवास केलेले अंतर किती? आता सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला वेळ बरोबर हे सूत्र माहीत असायला पाहिजे. कोण सांगतंय वेळ काढण्याचं सूत्र? बरोबर वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे सूत्र आपल्याला इथं लागणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला वेळेतला फरक काढायचा आहे. 30 किलोमीटर वेगाने गेल्यानंतर वेळ जास्त लागणार आणि 42 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यानंतर वेळ कमी लागणार. म्हणजे या ठिकाणी 30 किलोमीटर प्रति ताशी या वेगाने लागलेला वेळ वजा 42 किलोमीटर प्रति ताशी या वेगाने लागलेला वेळ बरोबर वेळेतला फरक. आता वेळेतला फरक काढायचा म्हणल्यावर पहा, 30 किलोमीटर वेगाने गेल्यानंतर 10 मिनिटे उशीर होतो आणि 42 किमी वेगाने गेल्यानंतर 10 मिनिटे लवकर पोचतो. म्हणजे या ठिकाणी 10 आणि 10 20 मिनिटे हा वेळेतला फरक आहे. बघा वेळेतला फरक किती आहे, तर 20 मिनिटे हा वेळेतला फरक आहे. वेळेतला फरक किती आहे, 20 मिनिटे. आता या ठिकाणी वेग हा किलोमीटर प्रति तास एककामध्ये दिलेला आहे. इथं पण वेग हा 42 किलोमीटर प्रति तास या वेगाने दिलेला आहे, त्यामुळे हे तर वेळ सुद्धा आपल्याला मिनिटाची तासामध्ये रूपांतरित करणं आवश्यक आहे. आपणा सर्वांना माहित आहे एक तास म्हणजे 60 मिनिटे. आपल्याला तासाचं मिनिटात करताना 60 न गुणायचं असतं, पण इथं मिनिटाच्या तासात करायचे. मिनिटाच्या तासात करताना 60 न भागायचं लक्षात ठेवा. म्हणजे ह्या 20 ला 60 न भागूया, म्हणजे तासामध्ये रूपांतरण होईल. मग किती राहणार बघा, 20 एके 20 आणि खाली 20 त्रिक 60, म्हणजे 1/3 तास. वेळेचा फरक किती आला, तर 1/3 तास हा वेळेतला फरक आला. इथपर्यंत भाग सर्वांना समजले का सांगा? हो सर. हो सर. सर. हा ओके. आता आपण हे सूत्र वापरणार वेळ बरोबर अंतर भागिले वेळ. 30 किलोमीटर वेगाने गाडी लागलेल्या वेळ अगोदर काढूया. आता आपण काय करूया, अंतर हे एक्स मानूया. अंतर काय मानूया, एक्स. 30 किलोमीटर वेगाने गाडी चालली त्यावेळेस त्या गाडीला लागलेला वेळ आपण अंतर भागिले वेग या सूत्राने काढू. अंतर एक्स
आणि वेग किती होता 30. ही कशाची किंमत आली? तर 530 किलोमीटर या वेगानं ज्यावेळेस गाडी चाललेली होती त्यावेळेस त्या गाडीला गेला वेळ आला. आता गाडी 42 किलोमीटर वेगानं चाललेली आहे त्यावेळेचा वेळ त्यातून मायनस करायचा. अंतर हे बदलणार आहे, तेवढंच अंतर आहे, म्हणजे अंतर एक्स आणि वेग 42. आणि या दोन वेळेमधला जो फरक आहे तो 1/3. मग कसं आपण वेळेतला फरक 1/3 काढलेला होता. महत्वाचं हे समीकरण समजणं गरजेचं होतं. समजलं का समीकरण कसं तयार झालं सर्वांना? हो सर. आता तिरकस गुणाकार करूया. एक्स गुणिले 42, 42 एक्स मधलं चिन्ह वजा, 30 गुणिले एक्स, 30 एक्स. आणि छेदामध्ये 30 गुणिले 42 जर केलं, शून्याला शून्य, 3 × 2 = 6 आणि 3 × 4 = 12, 1260. आणि उजवी बाजू किती? 1/3. आता इथं अंशातील जर वजाबाक केली तर 42 मधून 30 गेलं, 12x येते पा. मग 12x, आता हे 1260 छेदात आहे तिकडे अंशात होईल, म्हणजे 1260/3 होणार. आता हे वरच एरियाच करतो. हा 3 × 3 = 3 × 12 = 3 × 2 = 6 आणि 0 × 0 म्हणजे 420 आलं. 12x = 420, मग एक्स बरोबर 420/12 येणार. इथं आपण अतिसंक्षिप्त रूप देऊ. 12 × 36, 42 मधून 36 गेलं, 6 × 6 = 60 आणि 12 × 5 = 60. म्हणजे या ठिकाणी प्रवास केल्यानंतर आपण एक्स मानलं होतं आणि त्या एक्सची किंमत आली 35. म्हणजे या ठिकाणी त्यानं प्रवास केलेला अंतर किती आहे? 35 किलोमीटर. म्हणजे ऑप्शन नंबर बी. समजलं का? हो सर. सराव केल्यानंतर सोपं वाटेल. सराव करा वेग, अंतर आणि वेळ या सूत्राचा उपयोग करून. या टाइपचे गणित येतच परीक्षेला. ऐंशी किलोमीटर दर ताशी या गतीने धावणाऱ्या आगगाडीने एका मालगाडीनंतर 6 तासांनी एक रेल्वे स्टेशन सोडले आणि 4 तासानं तिला मागे टाकले, तर मालगाडीचा वेग किती? बघा, आगगाडी आणि मालगाडी याच्यामध्ये आगगाडीचा वेग हा जास्त असतो आणि मालगाडीचा वेग हा कसा असतो? कमी असतो. आता आगगाडी च्या अगोदर मालगाडी 6 तास अगोदर निघालेली होती आणि त्यानंतर 4 तासानं या मालगाडीला आगगाडीनं गाठलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आगगाडीला 3 तास वेळ लागला आणि मालगाडीला आगगाडीला 4 तास वेळ लागला आणि मालगाडीला 6 × 4 = 10 तास वेळ लागला. म्हणजे जे अंतर कापायला मालगाडीला 10 तास लागला तेच अंतर आगगाडीनं फक्त 4 तासात कापलेलं आहे. बघा, दोन प्रकारच्या आहेत वाहन आहेत. याच्यामध्ये आगगाडी एक आहे आणि दुसरी काय आहे? मालगाडी एक आहे. 80 किलोमीटर दर ताशी
म्हणजे आगगाडीचा वेग तुम्हाला 80 किलोमीटर प्रति तास दिलेला आहे. या आगगाडीनं एका मालगाडीनंतर 6 तासांना रेल्वे स्टेशन सोडले. म्हणजे आगगाडीच्या अगोदर 6 तास मालगाडी निघालेली होती आणि त्यानंतर 4 तासानं या ठिकाणी त्या मालगाडीला आगगाडीनं गाठलेला आहे. म्हणजे आगगाडीला वेळ 4 तास लागला पा आणि मालगाडीला त्याचा अंतर कापायला किती तास लागला? 10 तास वेळ लागला. आता आगगाडीचा वेग दिलेला आहे, आगगाडीनं कापलेला अंतर दिलेला आहे, आगगाडी लागलेला वेळ दिलेला आहे, सॉरी, ह्याच्यावरून आपण अंतर काढू शकतो. आता अंतर काढण्याचे सूत्र सांगा रे मला, बघ कुणाला सांगता येते. बरोबर, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता आपण आगगाडीचा आपल्याला वेग माहित आहे, त्यामुळं आपण अंतर आगगाडी साठी लागलेला अंतर, आगगाडीने कापलेलं अंतर काढूया. आगगाडीचा वेग किती आहे? 80 किलोमीटर प्रति तास आणि आगगाडीला लागलेला वेळ किती आहे? 4 तास. किती रे गुणाकार हा? 8 चौक 32 आणि त्याच्यावर 0, 320 किलोमीटर. म्हणजे आगगाडीनं 4 तासामध्ये 320 किलोमीटर अंतर कापलं. आता आपल्याला मालगाडीचा वेग काढायचा आहे. आता माल वेग काढण्याचं सूत्र काय मग काय सांगितलं होतं? वेग बरोबर बरोबर अंतर भागिले वेळ. आता तेच अंतर घ्यायचं, म्हणजे जे मालगाडीनं कापलेलं अंतर आहे तेच माल आगगाडीचं जे अंतर आहे तेच मालगाडीचं घ्यायचं. म्हणजे अंतर किती घ्यायचं? 320. आता इथं किती वेळ लागला रे मालगाडीला? किती तास लागले होते? 10 तास. 4 तास शून्याला, हा शून्य गेला. 4 तास आगगाडी लागला होता रे मालगाडीला. 10 तास लागले ना आगगाडीच्या आधी, 6 तास हल्ली होती ना मालगाडी, म्हणजे 6 आणि 4 10 तास वेळ लागला होता. मग शून्याला शून्य गेल्यानंतर औषध किती राहिलं? 32 किलोमीटर प्रति तास. हा कोणाचा वेग आला? मालगाडीचा. आहे का 32 किलोमीटर दर ताशी वेग? ऑप्शन ए येते पा. हो सर. प्रश्न 46. दर साल दर शेकडा 8% दराने किती मुद्दलाची रास सरळ व्याजानं 4 वर्षात 6,600 रुपये होईल? आता हे गणित सोडवण्यासाठी सरळ व्याज आणि रास ही दोन सूत्र माहित असायला पाहिजे. सांग आता सरळ व्याज काढण्याचं सूत्र काय? बरोबर मुद्दल अधिक सरळ व्याज. मग सरळ व्याजाचं काय असतं येणार? सरळ व्याज बरोबर हे मग ऐके डावीकडे घेऊया. रास वजा मुद्दल. आता आपण सध्या हे एक आणि हे एक असे दोन सूत्र वापरूया. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 आणि दुसरं सरळ व्याज बरोबर रास वजा मुद्दल. आता पहिलं जे सूत्र आहे का नाही त्याच्या डाव्या बाजूस स आहे, सच्या गाव रास वजा मुद्दल येतो. काय येतो? रास वजा मुद्दल.
आणि उजवा जो आहे अशी म गुणिले द गुणिले क भागिले शंभर काय केलं समजलं का सर्वांना? अरे समजलं का? रास बरोबर मुद्रा अधिक सरळ व्याज. मग ह्यातलं फक्त सरळ व्याज डावीकडे उजवीकडे ठेवलं, हे माय ते डावीकडे घेतलं म्हणजे रास वजा मुद्दल. मग ह्या सरळ व्याजा जाग्यावर रास वजा मुद्दल लिहिल्या वय आणि उजवी बाजू म गुणिले द गुणिले क भागिले शंभर आहे असे. आता आपल्याला रास माहित आहे की जे आहे ना 6600 ती रास आहे. रासच्या जागेवर तुम्ही 6600 वजा म मच्या गाव एक्स लिहू करेन. मग आपल्याला मुद्दल काढायचे ना, मुद्दल मी एक्स लिहितो लेण्यापेक्षा. पुन्हा म म्हणजे पुन्हा एक्स लिहितो. द व्याजाचा दर किती आहे? 8. क म्हणजे कालावधी किती आहे? 4. आणि भागिले 100. आता उजव्या बाजूला अंश निषेधाला भाग जातोय का रे? 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 2 × 9 = 20, 4 × 5 = 20. हाँ, आता वरची बाजू मी इरेज करतो. आपल्याला एक्स म्हणजे मुद्दल काढायचे आहे. हा आता बघा, 6600 वजा एक्स आणि इकडे आहे 8×(25). आता डाव्या बाजूला मी 6600 ठेवतो. आता हे 8×(25) आहे उजव्या बाजूला. आता हे वजा एक्स इकडे गेल्यानंतर अधिक एक्स होणार बरोबर ना, याचा छेद काय नाही म्हणजे 1. तिरकस गुणाकार केला, 8×(1) = 8×. दुसरा तिरकस गुणाकार 25×(1) = 25×. आणि छेदाचा गुणाकार 25×(1) = 25. काय झालं आहे? 6600. आता हे समीकरण सोडवायचं आणि एक्स ची किंमत काढूया. हा 6600 आता तिकडे जे भागिले 25 आहे खाली काय होणार? गुणिले होणार. आता 8×(25), 25 × 8 किती? 33. आता त्यामध्ये एक्स ठेवूया. 33 इकडल्या भागिले 6600×25 आणि हे 33 इकडल्या भागिले होईल. कोणाचा तरी आवाज चालू आहे, खटखट खट आवाज येतोय. कोण आहे माहित? कोणाचा चालू आहे? सार्थक धनाजी देव गुंडे. सार्थक हा ओके. आता इथं भाग भाग जातोय बघा. 33×33 आणि 33×2 = 66 आणि हे वरच 2×0 म्हणजे 200 येते. आहे समजलं का सर? आवाज येत नाहीये. हो सर. बघा सराव करा. आता तुम्हाला आणि त्याचा फोटो मला सेंड करा. हो सर. ओके 46 प्रश्न पूर्ण झाला. तस 5045 ग्रॅम म्हणजे टिंब टिंब कोणता ऑप्शन येतोय रे? ऑप्शन काय येतोय बघा. बी सर. बी ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी नंबर बी.
ऑप्शन नंबर बी कसं काढलं बघा, 1 किलोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम 1000 ग्रॅम, ग्रॅमचं रूपांतरण ग्रॅम मध्ये करतात, याच्या उलट रूपांतरण किलोग्रॅम मध्ये करताना 1000 भागायचं, 44 ग्रॅम याच किलोग्रॅम मध्ये करायचे म्हणजे याला 1000 भागतो, म्हणजे 3 दशांश थोडा वेगळं म्हणजे 5.045 असे येणार किलोग्रॅम। याचा अर्थ पूर्णांक आहे तो किलोग्रॅम म्हणजे 5 किलोग्रॅम आणि दशांश अपूर्णांक दशांश चिन्हाच्या उजवीकडे 45 ते ग्रॅम येणार, म्हणजे 5 किलोग्रॅम आणि 45 ग्रॅम, ऑप्शन नंबर बी बरोबर आहे तुम्ही सांगितलेलं। समजलं का सर्वांना? हो सर। ओके हो सर। प्रश्न क्रमांक 8 मीटरच्या सभागृहाला मढविण्यासाठी 10 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटरच्या किती आयताकार फरशा लागतील? आता सभागृह आहे ते आयताकार आहे कारण तुम्हाला लांबी आणि रुंदी दिलेली आहे, लांबी आणि रुंदी दिली म्हणजे त्या सभागृहाचा जो आकार आहे तो आयत असणार आहे, आणि जी फरशी आहे त्या फरशीची लांबी 10 सेमी आणि रुंदी 8 सेमी म्हणजे फरशी सुद्धा आयत आहे, म्हणजे या दोघांच्या क्षेत्रफळांचा भागाकार केलं की त्या आयताकृती फरशांची संख्या निघेल। पा आयताकृती फरशा कशा करायच्या? अंशामध्ये सभा म्हणजे सभागृह, क्षे म्हणजे क्षेत्रफळ आणि छेदामध्ये फ म्हणजे फर, क्षे म्हणजे क्षेत्रफळ, छेदामध्ये फरशीचं क्षेत्रफळ लिहायचं। आता आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी म्हणजे ल गुणिले ब, ल म्हणजे लांबी आणि ब म्हणजे रुंदी किंवा र म्हणूया, ब म्हणण्याच ल गुणिले र लांबी गुणिले रुंदी। सभागृहाची लांबी 12 मीटर, पण लक्षात ठेवा एका ठिकाणी एकक मीटर आहे आणि एका ठिकाणी सेंटीमीटर आहे, एकक समान करून घ्यायची, म्हणून 12 मीटरचं किती सेमी होणार? 1 मीटर म्हणजे 100 सेमी, मग 12 गुणिले 100 किती येणार? 1200 सेमी येणार। आणि 10 मीटरचं किती सेमी येणार आहे? मग 10 गुणिले 100 बरोबर 1000। मग 12 मीटर म्हणजे 1200 सेमी ही लांबी आली सभागृहाची आणि रुंदी 10 मीटर म्हणजे 1000 सेमी, ही झाली सभागृहाचं क्षेत्रफळ। आणि फरशी क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी म्हणजे 10 गुणिले 8। आता इथे आपण अतिसंक्षिप्त रूप देऊया, या शून्याला हा शून्य गेला, 8 एके 8, 8 एके 8, 12 तून 8 गेले 4, 4 0 40 आणि 8 5 40, 15 गुणिले 1000 म्हणजे 15000 उत्तर येते बघा, म्हणजे त्या सभागृहाला मढवण्यासाठी आयताकार किती फरशे लागतील? 15000, म्हणजे ऑप्शन काय येते? ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर बी सर समजले नाही, ऑप्शन नंबर बी। ओके
प्रश्न 49 5,84,356 या संख्येतील 5 च्या स्थान मूल्यांची बेरीज किती? स्थान मूल्य म्हणजे स्थानिक किंमत ना? मग आपण या 5 ची स्थानिक किंमत काढूया. किती येणार आहे 5 ची स्थानिक किंमत? सर ऑप्शन नंबर डी. या 5 ची स्थानिक किंमत 500,000 आणि या 5 ची स्थानिक किंमत काय आहे म्हणजे 5 × 10 = 50 आणि या दोघांची आपल्याला काय करायची आहे बेरीज. ऑप्शन नंबर डी 0, 5, 0, 0, 0 आणि 5. ऑप्शन नंबर डी सर. 5,50,000 ऑप्शन नंबर डी बरोबर. प्रश्न क्रमांक 50 10 सेमी बाजू असलेले 2 घन चौरसाकृती ठोकळे एकत्र जोडलेले आहेत. आता हे असं ठोकळा आहे बघा, हा एक ठोकळा आहे आणि त्याला हा चिकटून दुसरा एक ठोकळा आहे. आता दिसताना तुम्हाला हा चौरस दिसतोय परंतु तो ठोकळा आहे चौरसाकृती, लक्षात ठेवा. म्हणजे घन आहे, घनाला लांबी रुंदी उंची असते, घनाला 12 कड असतात लक्षात ठेवा. आता फक्त याची लांबी बदलायची, रुंदी उंची नाही बदलायची. किती 20 येणार ना, आणि रुंदी मात्र तेवढीच राहणार आणि उंची सुद्धा तेवढीच राहणार. म्हणजे 2 घन चौरसाकृती ठोकळं एकमेकाला ज्यावेळेस जोडले जातात त्यावेळेस लांबी 10 + 10 = 20 होणार, रुंदी 10 राहणार आणि उंची सुद्धा 10 राहणार. मग या घनाकृतीचा आपल्याला घनफळ काढायचा आहे. घनाच्या घनफळ सूत्र काय रे? घनफळ बाजूचा घन असतो, परंतु इथं लांबी रुंदी उंची वेगळी असल्यामुळं त्याला आपण तात्पुरतं इष्टिकाची ती मानूया. आणि इष्टिकाची घनफळ काय? लांबी गुणिले रुंदी गुणिले एल म्हणजे लांबी, बी म्हणजे रुंदी आणि एच म्हणजे उंची. मग लांबी मी 20 टाकतो, रुंदी 10 टाकतो आणि उंची 10 टाकतो. किती गुणाकार बघा, 2, 2, 2, 3, 0 2,000 ऑप्शन नंबर बी हो. प्रश्न क्रमांक 51 150% म्हणजे काय? टक्के म्हणजे छेद किती घ्यायचा रे? टक्के म्हणलं की छेद किती घ्यायचा? 100. आता अंशातला 0 आणि छेदातला 0 कॅन्सल. आता 15/10 राहिला ना अपूर्णांक. तसे म्हणजे न कुठे येणार? म्हणजे एक घर डावीकडे 1.5. 51 ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 52 एका फळ विक्रेत्यानं रुपयाला 2 रुपये दराने लिंबे खरेदी केली आणि ती 3 रुपयांना 5 या दराने विकली, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? म्हणजे शेकडा नफा काढायचा आहे. आता मला एका लिंबाची खरेदी किंमत सांगायची. ख म्हणजे खरेदी किंमत बरं का? एका रुपयाला 2 लिंब म्हणजे एका लिंबाची खरेदी किंमत किती रे? 1. 50 पैसे. 50 पैसे
रुपयात सांगा ना. 50 पैसे. 0.5 पैसे. 0.5 रुपये. 0.5 म्हणजे 1/2 रुपये ना, अर्धा रुपया. एका रुपयाला 2 म्हणजे एका लिंबाची किंमत 1/2 रुपये. आता आपण एका लिंबाची विक्री किंमत काढूया. 3 रुपयांना 5. 3 रुपयाला 5 लिंब ना, म्हणजे एका लिंबाची विक्री किंमत किती रे. समजा असं म्हणलं तुम्हाला 10 रुपयाला 2 लिंब. 10 रुपयाला 2 म्हणजे एका लिंबाची किती किंमत. 5 रुपये. 5 ना. मग 3 रुपयाला 5 म्हणजे एका लिंबाची विक्री किंमत किती. 3/5. समजलं का. अपूर्णांकामध्ये उत्तर लिहिले आहेत. हा आता ह्या दोघात जर पाहिलं, आता 1/2 मोठं का 3/5 मोठं, तिरकस गुणाकार जर केला तर 5 × 5 तिरकस गुणाकार 2 × 3 = 6 म्हणजे 5 6 पेक्षा लहान ना. म्हणजे पहिला अपूर्णांक लहान आहे, दुसरा अपूर्णांक मोठा आहे. म्हणजे हे मोठं आहे असं ठेवा. म्हणजे विक्री किंमत जास्त आहे, आणि विक्री किंमत जास्त असल्यावर काय होतो, नफा होतो. नफा काढण्या सूत्र काय, विक्री वजा खकी ना. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजे 3/5 मधून किती वजा करायचं, 1/2 वजा करायचं. तिरकस गुणाकार केला 3 × 2 = 6, दुसरा तिरकस गुणाकार 5 × 5, आणि छेदाचा गुणाकार 5 × 2 = 10. आणि अंशातली वजाबाकी करा, 7 × 5 गेलं 1, छेदामध्ये 10. नफा किती आला, 1/10 रुपये नफा. त्याला करायचं काय आहे, 10%. हा 10% बरोबर. आपण काढूया सूत्रांना अगोदर. सूत्र काय आहे, तिसरा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 बरोबर नफा खरेदी किंमत गुणिले 100. मग आपला नफा आला 1/10. अनुज भुजबळ माईक बंद कर. अनुज भुजबळ अजून कोणाचा माईक चालू आहे. तुम्ही असं माईक चालू ठेवून डिस्टर्ब करता, त्यामुळं मग सगळा तास डिस्टर्ब होतो. बघा मगाची स्क्रीन गेली तुमच्या शोधण्याच्या नादात. आपण तासाला जॉईन करताना आपले शेजारी कोणता आवाज येतोय का हे कळलं पाहिजे आपल्याला. आता मगाशी मी सोडवलं, सगळी स्क्रीनच गेली. बघा आठवतंय का काय. शेकडा नफा बरोबर नफा वाटते, नफा 1/10 होता, आणि खरेदी किंमत 1/2 होती ना.
गुणिले शंभर एक छेद दहा। आता इथं भागिलेचं गुणिले करायचं आणि एक छेद दोनचं गुणाकार व्यस्त दोन छेद एक आणि पुढं गुणिले शंभर आता इथं बघा दहा एके दहा दहे दहे शंभर आणि दहे दोन्ही वीस 20%। मग अशी कोणतरी म्हणजे 10%, 10% उत्तर येत नाही 20% येते बरोबर का रे? हो सर हो तुम्हाला तेवढ्या पुरतं फक्त माईक चालू करायचा होय सर म्हणायचं लगेच माईक बंद करायचं प्रश्न क्रमांक 53 खालील संख्यापैकी कोणत्या संख्येला 3, 4, 5, 6 याने निश्चय भाग जातो? बघा कोणी कोणी जातोय 3, 4, 5 आणि 6। आता मी एक ऑप्शन देतो बघा आता 36 मला सांगा 36 ला 3 ने भाग जातोय का रे? जातोय 12, 3, 36 4 ने जातोय का? हो 9, 4, 36 5 ने जातोय का? नाही जात नाही। हा मग आता हा पर्याय येऊ शकत नाही आता दुसरा पर्याय घेऊया 60 ला 3 ने जातोय 20, 3, 60 15, 4, 60 एकक स्थानी शून्य आहे म्हणजे 5 ने पण जातोय की नाही 12, 5, 60 आणि 6, 10, 60 म्हणजे याच उत्तर काय येते 53 च ऑप्शन नंबर बी सर ऑप्शन नंबर 7। प्रश्न 54 एका खोक्यात 500 अंडी आहेत 3/5 अंडी फुटली। बघा मी आता कसं करतोय एकूण अंडी किती आहेत 500 500तली 3/5 छेद म्हणजे गुणिले 3/25 करायचं गुणिले 3/25 केलं की फुटलेली अंडी मिळतील। बघा 25 एके 25 25 दुनी 50 आणि वरचा 1 0 आणि 20 3 किती मग 60 60 अंडी काय झाली रे फुटली 60 अंडी फुटली बरोबर आहे। आता किती अंडी शिल्लक राहिली रे 500 न 60 अंडी फुटली ना मग 500तून 60 वजा करा किती येणार वजा बाकी 440 अंडी राहिली। आता उरलेली अंडी 440 त्यापैकी विकली किती बघा 440 चा 4/5 म्हणजे गुणिले 4/5 करतो आणि तो बघा 5 एके 5 5 8 40 आणि पुन्हा 5 8 40 88×4 करूया 4 8 32 ह्याचाला 3 4 8 32 आणि 3 35 म्हणजे 352 अंडी विकली तर उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे? आता मला सांगा 60 अंडी काय झाली फुटली आणि 352 अंडी काय झाली 88 विकली ना म्हणजे ही बेरीज करूया 412 अंडी ही कशी संख्या आली फुटलेली आणि विकलेली अंडी मग आता एकूण अंडी आणि 500 न ही फुटलेली आणि विकलेली अंडी वजा करूया 88 उरली सर 88 उरली उरलेल्या अंड्याची संख्या 88 म्हणजे ऑप्शन नंबर बी।
दुपारी 3:05 ही वेळ कशी लिहिली जाते? 3:05 आ ऑप्शन नंबर डी बरोबर 3:05 PM पी फॉर पोस्ट, एम फॉर मेरेडियन. पोस्ट मेरेडियन म्हणजे मध्यानोत्तर, दुपारी 12 नंतरचा जो काळ आहे त्याला आपण पी एम म्हणतोय का नाही. 3:05 3:05 PM म्हणजे ऑप्शन नंबर डी. शून्य 3:06 आणि पुनरावृत्ती न करता गेल्या 5 अंकी मोठ्यात मोठी कमाल संख्या व लहानातला आणि किमान संख्या यातील अंतर, अंतर म्हणजे फरक, फरक वाटी अगोदर या 5 अंकाचा उपयोग करून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या बघा. डावीकडे मोठा अंक लिहायचा 9, त्यानंतर किती 7. बघूया आपण तेवढा येतोय का. संख्या कमाल संख्या झाली. आता किमान, किमान 5 अंकी करताना 0 आपल्याला डाव्या बाजूला घेता येत नाही, त्यामुळं 0 आणि 3 मध्ये अगोदर 3 घेऊया, नंतर 0 घेऊया, नंतर चढता क्रम 6, 7 आणि पुन्हा 9. आता या दोघात फरक, शून्याचं काय करायचं 10, मग या 3 चे 2 करूया, 10 तून 9 गेलं 1, आता 2 तून 7 जात नाही, मग 2 चं 12, 12 तून 7 गेलं 5, 5 तून 6 जात नाही, मग 5 चं 15, इथं 7 चं 6, 15 तून 6 गेलं 9, इथं 6, इथं 6. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी येते बरोबर 56 ला. आता 57, एक वस्तू रुपये 500 ला विकली आणि तोटा झाला. जर ती वस्तू रुपये 700 ला विकली असती तर तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता मला तोटा आणि नफा अशी दोन सूत्र सांगारे. अगोदर मला तोटा बरोबर काय सूत्र आहे? तोटा, तोटा कधी होतो? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. बरोबर, तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आणि नफाच सूत्र काय रे? विक्री वजा खरेदी. खरेदी. आता मला खरेदी किंमत बरोबर अशी दोन्ही सूत्र कन्वर्ट करून सांगा. ख बरोबर काय येईल सांगा रूप. आता खरेदी किंमत बरोबर विक्री अधिक तोटा, खरेदी किंमत बरोबर विक्री नफा तोटा. खरेदी बरोबर विक्री अधिक तोटा आणि इकडं खरेदी बरोबर विक्री वजा नफा. विक्री वजा नफा. ओके, खरेदी बरोबर विक्री अधिक तोटा आणि इकडं खरेदी बरोबर विक्री वजा नफा. आता आपल्याला खरेदी किंमत विचारली, आपण दोन्ही ठिकाणी खरेदी किंमत एक्स मानूया. मग सांगा एक्स बरोबर काय सूत्र आलं रे? आता 500 ला विकली म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये विक्री किंमत 500 आहे,
आणि तोटा आपण वाय म्हणूया, तोटा काय म्हणूया, वाय म्हणजे एक्स बरोबर 500 अधिक वाय. आता खरेदी किंमत सारखीच आहे त्यामुळे उजव्या बाजूला सुद्धा खरेदी किंमत एक्स लिहूया. आता ही दुसरी वस्तू आहे ती तीच वस्तू जर 700 ला विकली असती म्हणजे विक्री किंमत किती भरूया, 700. आणि नफा किती झाला असता, तोट्याच्या तिप्पट नफा. तोटा जर वाय असेल तर वायची तिप्पट किती रे, 3 वाय. आता दोन्ही बाजू जर केल्या तर डाव्या बाजू समान आहे का नाही, एक्स बरोबर, आणि इकडे पण काय आहे, एक्स बरोबर. मग दोघांच्या डाव्या बाजू जर सारख्या असतील तर उजव्या बाजू सुद्धा सारख्या. उजवी बाजू काय, पहिल्या वाक्यात डावीकडची 500 अधिक वाय, आणि उजव्या बाजूची उजवी बाजू काय, 700 वजा 3 वाय. आता वायचे पद डावीकडे घेऊया, वजा 3 वाय झाल्या वजा वायचं, वजा 3 वायचा अधिक 3 वाय होईल. आता इकडचं जे अधिक 500 आहे तिकडे गेल्यानंतर वजा 500 होणार आहे की नाही, 3 आणि 1 4 वाय, आणि 700 तून 500 केलं 2, मग वाय बरोबर 200 भागिले 4, 4 5 आणि 0 50. वायची किंमत किती आली, 50. वाय म्हणजे तोटा आला आपल्याला. आता इथं खरेदी किंमत बरोबर काय आपण लिहिले, खरेदी किंमत एक्स ना, 500 अधिक वाय. मग 500 अधिक वायची किंमत किती, 50. किती आलं मग, 550. ही झाली खरेदी किंमत. 550 म्हणजे ऑप्शन नंबर बी येतोय बघा, 57 ला. समजलं? हो सर. हो सर. ओके. प्रश्न क्रमांक 58, वजा 1,93,000 100 वेळा गुणल्यानंतर गुणाकार काय येतो. ऑप्शन नंबर डी. मला सांग, वजा 1 चा किती वेळा गुणाकार करायचे रे, वजा 1 चा किती वेळा गुणाकार करायचे, 100 वेळा गुणायचे रे, वजा 1,93,000 100 वेळा गुणल्यानंतर. म्हणजे वजा 1 चा 100 आणि मूळच वजा 1 म्हणजे 101 वेळा गुणाकार करायचे, किती वेळा, 101 वेळा गुणाकार करायचे. आता 2 वेळा गुणाकार केला की धन येणार उत्तर, 4 वेळा गुणाकार केल्यावर पण धन येत, म्हणजे सम असलं का नाही, सम वेळा गुणाकार करायचा असेल का नाही, की धन येत. आता 101 ही विषम संख्या, विषम म्हणलं की गुणाकार ऋण येणार, ऋण 1 म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार, बी. समजतंय का? हो सर. हा, सर बोल गया. बोल क्यों होगा, बर पोल घेऊया, फक्त 30 सेकंद वेळ देतो. अनुज भुजबळ एकाच विद्यार्थ्याचं उत्तर करेक्ट आहे, बाकी सगळ्यांचं उत्तर चुकलेलं आहे. 25 पैकी फक्त एकाच विद्यार्थ्याचं करेक्ट आन्सर आहे. पा बघा, पदावलीच आहे. आता पहिल्यांदा वजाबाकी बेरीज वजाबाकी, पहिली वजाबाकी क्रिया करूया.
2.75 मधून 1.25 म्हणजे 2.75 मधून 6 वजा करायचं. मग आता ही जर उभ्या पद्धतीने केलं मी तर करून दाखवतो. 2.75 वजा 1.25, पाचातून 5 गेलं 0, 7तून 2 गेलं 5, आणि 2तून 1 गेलं 1, म्हणजे 1.50 आलं. थोडं अधिक 4.75 आणि वजा फुड 1.50 अधिक 4.75, 5 0 5 7 5 12 7 1 4 5 6 म्हणजे 6.25. आणि त्यातून पुन्हा 3.80 वजा करूया. आता ही पण मा उभ्या मानेनच करूया, म्हणजे चुकणार नाही. 6.25 वजा 3.80, 5तून 0 केलं 5, 2तून जात नाही, मग 2 12 केलं, इथं 7 5 केलं, 12तून 8 केलं 4, आणि ते 2 म्हणजे 2.45. आता याचा अर्थ हे 2 ही पूर्ण संख्या आहे. आता 45 शतांश म्हणायचे, याला शतांश म्हणजे 45 हे 100 येणार. आता इथे जर भाग घालवला, 5 न भाग जातोय बघा, 5 9 45 आणि 5 2 10 आणि 0 0 म्हणजे 2 पूर्णांक आणि पुढे अपूर्णांक कुठला, 9 ÷ 20. ऑप्शन नंबर काय येतोय, ए येतोय. पण समजतंय का बघा सर्वांना? हो सर. बर, याला 1 मिनिट वेळ देतो. बघा, 8 विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आहे राधिका शिंदे, रुद्र तुपे, अंकिता घनवट, स्वरा बोराटे, सिद्धी भोसले, अनुज भुजबळ, आराध्या शिंदे, महिमा कसबे. ओके, बघा प्रत्येकाची मेथड सोडवण्याची वेगळी असते, माझी मेथड वेगळी असू शकेल. आपण बघूया. एका आयताकृती जमिनीची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. मी एक आयत काढतो. आता ही आयताची लांबी आहे, लांबीला मी एल म्हणतो, लेंथ म्हणजे लांबी, आणि ही ब्रेड्थ, ब्रेड्थ म्हणजे रुंदी. आता रुंदी जर एक्स मानली तर लांबी रुंदीच्या दुप्पट, म्हणजे रुंदी जर एक्स असेल तर त्याची दुप्पट एक्स गुणिले 2 म्हणजे 2x येणार. म्हणजे लांबी 2x आणि रुंदी एक्स आली. पा, हा आता पुढे काय सांगितले पहा,
आठ मीटर बाजू असणारा चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापलेला आहे. मी एक आत चौरस काढतो, असा चौरस काढला आणि त्या चौरसाची जी बाजू आहे ती आठ मीटर आहे. बघा हा चौरस आहे, त्याची लांबी किती आहे? आठ मीटर आहे. आणि भूखंडाची लांबी विचारलेली आहे. आता आठवा भाग हा पोहण्याचा तलाव आहे. मग आपण पोहण्याच्या तलावाचं क्षेत्रफळ काढूया. पोहण्याच्या तल येतो, त म्हणजे तलाव आणि क्षे म्हणजे क्षेत्रफळ. तलावाचं क्षेत्रफळ, तलाव हा चौरसाकृती आहे. चौरस क्षेत्रफळ बाजू वर्ग, म्हणजे बाजू आठ आहे. मग आठचा वर्ग किती? आठचा वर्ग 64. 64 चौरस मीटर हे झालं तलावाचं क्षेत्रफळ. मग त्यात जमिनीचं क्षेत्रफळ किती? मी लिहितो ज म्हणजे जमीन आणि क्षे म्हणजे क्षेत्रफळ. एक अष्टमांश भाग म्हणजे तलाव आहे, म्हणजे तलावाच्या आठ पट जमिनीचं क्षेत्रफळ आहे. म्हणजे 64 × 8 करायचं. 64 × 8 बघा, 8 × 32 असताना 3 × 8 = 48 आणि 3 = 51 म्हणजे 551 चौरस मीटर हे जमिनीचं क्षेत्रफळ आलं. आता जमीन ही आयताकृती, आयता क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. मग लांबी 2x आपण मांडली आणि रुंदी x मांडलेली आहे. मग 2x × x, x² 2x² बरोबर 512. मग 512/2 केलं, 2×2 = 4, 2×5 = 10, 2×6 = 12. म्हणजे या ठिकाणी एक्स वर्गाची किंमत किती आली? 256. आणि मग दोन्ही बाजूची वर्गमूळ काढा. एक्स वर्गाचा वर्गमूळ एक्स आणि 256 कोणाचा वर्ग आहे? तर 16 चा. म्हणजे 256 वर्गमूळ 16 आलं. आता आपल्याला भूखंडाची लांबी विचारली आणि लांबी आपण 2x मानली पा. मग एल म्हणजे लांबी, 2 × 16 करायचं. 16 × 2 केल्यानंतर 16 × 32 आणि 1 मीटर म्हणजे त्या जमिनीची लांबी 32 मीटर, म्हणजे ऑप्शन नंबर बी येते पा. समजलं ना सर्वांना? हो सर. आज गरीब विद्यार्थी आपल्या ग्रुप मध्ये भरपूर मुलं आहेत, त्या तुलनेनं उपस्थिती कमी आहे. उपयोग करून घ्या. फक्त 18 ते 19 दिवस उरलेत परीक्षा, 18 दिवस उरलेत. ओके, बस करूया. ओके, बाय बाय सर.